मुंबई गोवा हायवेवरील कोलाड महेशदरी पुलावरून एकेरी वाहतूक सुरू आहे आणि एकेरी वाहतूक सुरू असल्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी झालेली आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांना वाहतूक कोंडीचा हा त्रास सहन करावा लागतोय. ही दृश्य सध्या आपण बघतोय. लांब रांग लागलेली आहे ही वाहनांची. गणेशोत्सवासाठी चाकरमानी आता कोकणात दाखल होत आहेत पण एकेरी वाहतूक सुरू आहे रस्त्यावरून, त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. मुंबई गोवा हायवे कोलाड महेशदरी या पुलावरती उभा आहे आणि उद्या सकाळी गणपतीचं आगमन होत आहे. कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या हजारोच्या संख्येने या ठिकाणी जाताना आपल्या पाहावयास मिळेल. आपण एखादी पाहिलं तर या ठिकाणी लांबच्या लांब रांगा लागलेल्या आहेत आणि सकाळपासून एक 6 वाजल्यापासून प्रचंड गर्दी या ठिकाणी ट्रॅफिक सुरू झालेली आहे. परंतु रायगडचे पोलीस अधीक्षक स्वप्नल गाडगे व जिल्हाधिकारी किसन गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणीची प्रत्येक जागोजागी हे पोलीस तैनात केलेले आहेत. या ठिकाणची सध्यातरी वाहतूक जी आहे ती सुरळीत आहे. आपण पाहू शकता माझ्या माध्यमातून कशा पद्धतीने या ठिकाणी कोकणात जाण्याच्या चाकरमान्यांची बसेस असतील किंवा ओलो बस असतील किंवा कार असतील किंवा टू व्हीलर फोर व्हीलर ह्याच्या प्रचंड प्रमाणात या ठिकाणी गर्दी दिसते आपल्या पाहावयास मिळत आहे. एखादी पाहिलं तर सकाळपासूनच ही जी वाहतूक आहे सुरळीत आहे परंतु ती संत गतीने, याचं कारण असं आहे की या महेशदरी पुलाचा जो काम आहे तो सुरू असल्यामुळं या ठिकाणी जो रोड आहे तो वनवे आहे आणि त्या वनव्यामुळे काहीशी वाहतूक आपल्यास कोणी झाल्याची तो चित्र पाहावयास मिळत आहे. पुणे न्यूज सागर जैन रायगड रोहा.